पनवेल महापालिका क्षेत्रात चक्रीवादळ आणि अनलॉकमुळे वाढलेला कचरा आणि पालापाचोळा हटवून शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला मदत व्हावी याकरिता भारतीय जनता पक्ष आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेला सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धनलाही सावरण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे सहकार्य करण्यात येत आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेलमधील या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. गेले 2 महिने कोविडच्या काळात होणारा कचरा त्यावेळी काढण्याचा प्रयत्न केला जात होता. आता लॉकडाऊन उठवल्यानंतर पनवेल शहर आणि परिसरातील उपनगरात नागरिकांची वर्दळ आणि वाहनांची रहदारी वाढल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी TIPL या कंपनीतर्फे 25 डंपर आणि 2 JCB स्वच्छतेसाठी पनवेल महापालिकेला विना मोबदला देण्यात आले आहे. शहराची परिस्थिती लक्षात घेता महापालिकेच्या सर्व आजी व माजी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालिकेच्या विभागवार परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत प्रभाग 19 भाजपच्या वतीनं 2 दिवसीय स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, पवन सोनी आदी सहभागी झाले होते. या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये पनवेल महापालिकेतील सर्वच विभाग आणि पनवेल उपनगरे यांचा समावेश आहे. प्राप्त परिस्थितीत महापालिकेवर येणारा ताण कमी व्हावा आणि कोविडच्या दृष्टिकोनातूनही शहर स्वच्छ राहावे हा उद्देश या विशेष स्वच्छता मोहिमेच्या मागचा आहे. दरम्यान श्रीवर्धनलाही 2 JCB आणि बिस्किटांचे 25,000 पुडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठवून दिले आहेत. तसेच निसर्गवादळानंतर प्रभाग क्रमांक 16 बरेच ठिकाणी झाडांची पडझड झाली होती, त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्या समस्यांचे निवारण म्हणून आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्याने JCB व 4 ट्रक पाठवून ती झाडे उचलण्यात आली आहेत. त्या ठिकाणी उपस्थित राहून नगरसेविका राजश्री बावेकर यांनी काम करून घेतले व स्वतः उपस्थित कर्मचाऱ्यांच्या नाश्त्याची सोय करून दिली. निसर्ग चक्रीवादळाच्यामुळे पनवेल तालुक्याला अतिशय मोठा तडाखा बसलेला आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये मग ही आपली जी स्वतः सर्व जी संत आपली महानगरपालिका आहे या इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडणं, त्याच्याचबरोबर पानं आणि फांद्या पडणं अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणात घाण झालेली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे आता कचऱ्याचं प्रमाण पण जास्त वाढल्यामुळे शुद्ध कॉन्ट्रॅक्टरवरती फार मोठ्या प्रमाणात बर्डन आलेलं होतं. म्हणून या इथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार या इथे 2 दिवसाची विशेष स्वच्छता मोहीम इथे राबवण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये TIPL कंपनीतर्फे सर्व मशिनरी या पुरवण्यात आलेल्या आहेतच, त्याच्याचबरोबर सर्व नगरसेवक हे या इथे झाडून सर्व कामाला लागलेले आहेत. स्वतः झाडू घेऊनसुद्धा या इथे मेहनत करत आहेत. या इथे चक्रीवादळामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये जी अवस्था घडून आलेली होती त्याच्यातून सावरण्यासाठी या इथे सर्वजण प्रयत्न करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.